also informed us about our leftover food that can be given away to the needy. For the purpose of this, they have tied up with three NGOs, three local NGOs in Goa, and they just wanted to know if we are on board so that they can take this forward. So then they will contact us directly with the NGOs, and the entire distribution and logistics will be handled by the NGOs itself. सगळ्यांनी त्यांचा सपोर्ट आमका आहे केला. प्रत्येकाचे आम्ही सजेशन्स घेतले. सो खूपशे सगळ्यांनी म्हणला की आम्ही इन व्हॉट एव्हर पॉसिबल वे वी आर, बिकॉज दिस इज अ व्हेरी गुड इनिशिएटिव. आमच्याकडे जे फूड असा, जे एक्सेस असा, ते बी आम्ही दिवपाक तयार असा. आता फक्त ते कलेक्शन कसे करप आणि हाज्या पर्यंत कसे पावप आणि ते फूड जे येतं ते सारखे आमचे कडल्यान कलेक्ट करतकच बेनिफिशियरी पर्यंत पाव म्हणसर मदीं ते सारखे स्टोर जावप बी हाजेर तांचे मातशे एप्रिहेन्शन आशिल्ले. सो आम्ही तांकां सांगला की हे सगळे केअर व्यवस्थित जातले, हे आम्ही मागीर फुडें कलेक्शन एजन्सीज ज्यो आसा पळय, ज्यो नोटिफायड आसा FSSAच्या वेबसायटीचेर, सध्या तीन एजन्सीज आसा, तांचे कडेन उलोवन मागीर आम्ही फायनल डिटेल्स मॉडेलिटी थारायतले.